काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आज एमसीएन न्यूजशी संवाद साधला. यावेळी एमसीएन न्यूजचे मुख्य संपादक देव शेजूळ यांच्याशी मनमोकळी चर्चा केली. नमस्कार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे सर सोबत आहेत. एक निवडणुकींची हिरणबाणी सगळीकडे बघायला मिळतात. ते औरंगाबाद दौऱ्यावरती आहेत. सर, एमसीएन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. औरंगाबादच्या दौऱ्यावरती आहे. एकंदरीत औरंगाबादच्या एकंदरीत या सगळ्याच कसं वातावरण दिसतं सर? काय मी आता गेले 2-3 दिवस मराठवाड्यामध्ये फिरतो आहे आणि नांदेड, जालना, हिंगोली, परभणी असं करत करत आज मी औरंगाबादला आलेलो आहे. आणि एकंदरीतच परिस्थिती पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोदी विरोधी एक मोठी लाट लोकांमध्ये आहे. विशेष करून शेतकऱ्यांमध्ये, युवकांमध्ये, महिलांमध्ये मोदी विरोधी लाट आहे. औरंगाबादमध्ये सुरुवातीला सगळ्यांना वाटत होतं की काँग्रेसचे उमेदवार हा काही शर्यतीत नाही आहे किंवा काँग्रेस उमेदवारी देण्यामध्ये खूप उशीर करत होती. मात्र आता मी काल रात्रीपासून औरंगाबादमध्ये फिरतो आहे. गेले 15-20 वर्षातली चंद्रकांत खैरेंची खासदारकी, त्याच्या माध्यमातून कुठल्याच पद्धतीचं ठोस असं विकास कार्य या ठिकाणी त्यांचं झालेलं नाही आहे. औरंगाबादच्या आजूबाजूच्या जे MIDCs आहे त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. दिसतंय चंद्रकांत खैरे नको ह्या मतापर्यंत तर जनता आलेली आहे. आता फक्त प्रश्न एवढाच राहतो की मग कोण. तर हाच प्रश्नाला धरून की चंद्रकांत खैरे नको आहे, सगळ्यांना खैरे साहेबांच्या बद्दल नाराजी ग्राउंडमध्ये फिरला नाग आहे. पण आज तुमचेच आमदार जे आहेत आपले सत्ता बंडखोर आमदार, त्यांनी पाठिंबा हर्षवर्धन जाधवांना जाहीर केला, एक मोठा दणका ज्या मानला जातोय, तुम्ही कसं बघता? बंडखोरी खूप मोठ्या पद्धतीने काँग्रेसमध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात झाली. नाही, अब्दुल सत्तार साहेबांनी ही भूमिका घ्यायला नको होती, कारण त्यांना सातत्याने काँग्रेस पक्षाने खूप काही दिलेलं आहे. त्यांना मंत्री केलं, त्यांना आमदार केलं, त्यांना त्यांच्या संपूर्ण परिवाराला काँग्रेस पक्षाने कायमच सन्मानाची भावना दिलेली आहे. आणि उलट गेल्या काही दिवसांमध्ये तर ते राहुल गांधींच्याही अतिशय जवळ गेले होते. राहिला प्रश्न, त्यांनी पाठिंबा हर्षवर्धन जाधवांना दिला आहे. 23 मेला तुमच्या लक्षात येईलच हर्षवर्धन जाधवांचं काय होतं आहे. हर्षवर्धन जाधवांना यासाठी मतदान मिळणार नाही आहे, कारण एक तर पहिली गोष्ट, हर्षवर्धन जाधव हे धरसोड वृत्ती करणारे लोकप्रतिनिधी आहेत. ते आज निवडून आले तरी उद्या काय करतील याची कोणाला खात्री नाही आहे. किंबहुना मी जर म्हणतो एकीकडं की देशामध्ये, राज्यामध्ये मोदी विरोधी लाट असताना मी निवडून आल्यावर मोदींनाच मतदान करेल असं सांगणाऱ्या माणसाला लोक का मतदान करतील, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की तुमची काय गॅरंटी हर्षवर्धन जाधव साहेब की तुम्ही 1-2 वर्षांनी परत खासदार झाल्यावर राजीनामा देणार नाही? तुमची काय गॅरंटी आहे का तुम्ही आमदार म्हणून काम करत असताना तुम्ही 3 वेळा 3 वेगवेगळ्या पक्षातून आमदार झाला आणि ते करत असताना तुम्ही जिथं तुम्ही आमदार होता त्या कोणत्याच पक्षाशी तुम्ही एकनिष्ठ आजपर्यंत राहिले नाही, तर तुम्हाला का लोकांनी मतदान करावं? तर हे शक्य नाही. दुसरी गोष्ट, वंचित बहुजन आघाडी आपली इथं उभी आहे. वंचित बहुजन आघाडी ही सरळ सरळ भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची टीम बी म्हणून काम करते आहे. भाजप सेनेने त्यांना यासाठी मदत करून उभं केलेलं आहे की काँग्रेसला पाडण्यासाठी, काँग्रेसचे मतं खाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा वापर भाजप सेनेकडून सर्रास महाराष्ट्रात केला जातोय. अब्दुल सत्तारांची मुलगा आहे, अजूनपर्यंत त्या बाबतीत वरिष्ठांकडून कुठले आदेश आम्हाला आलेले नाही आहेत. अब्दुल सत्तार साहेबांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, म्हणून त्यांच्या जागेवर अनिल पटेलांना या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून नेमलेला आहे. परंतु अजून समीर सत्तार यांनी कुठलाही राजीनामा दिलेला नाही किंवा त्यांच्या बाबतीमध्ये अजून कुठल्याही प्रकारची तक्रार आमच्याकडे अद्यापपर्यंत आलेली नाही. तशी तक्रार जर कुठल्याही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आली की ते पक्षविरोधी कारवाई करतायत, तर निश्चितच त्याच्यामध्ये पक्ष योग्य ती कारवाई करेल. सर, तोच प्रश्न आहे दिल्यावरती, तसं नगरमध्ये पण जी भूमिका घेतली जाते की मुलगा भाजपात आणि इकडचं असं काम चालतं, तसंच जर इकडे जर तुम्ही इकडे दुसऱ्या उमेदवाराला सपोर्ट करत आहे आणि जर असं होत असेल तर पक्षाचं नुकसान होतं, त्याच्याकडे कसं नाही? दुर्दैवाने वाईट ह्याचं वाटतं की ज्या लोकांना पक्षाने एवढं दिलं, भरभरून दिलं, ते लोक ज्यावेळेस पक्षाला गरज आहे. आज खरं तर 2014 निवडणुकीनंतर, म्हणजे मी कायम सांगत असतो की 16 मे 2014 या दिवसापासून जो काँग्रेसवर सच्चा कार्यकर्ता, प्रेम करणारा कार्यकर्ता आहे, तो या 5 वर्षांची वाट पाहत होता की कधी एकदा हे 5 वर्ष जातील आणि कधी एकदा पुन्हा मी काँग्रेसचं सरकार आणेल, ही भावना घेऊन आम्ही 5 वर्ष काम केलेले आहे. त्याच्यामुळे अशा काँग्रेसला गरज असतानाच्या वेळेलाच असे लोकांनी पक्षातून जाणं
किंवा पक्षाबरोबर अशा पद्धतीने वागणं हे कितपत योग्य आहे हे माझ्या मनात आता पटत नाही, आणि म्हणून निश्चितच त्याच्यावर पक्षश्रेष्ठी योग्य ते गावे करते. तर शेवटचा प्रश्न की काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये युवकांना रोजगाराचं किंवा या सगळ्याचं जे मोठं आश्वासन देण्यात आलं आहे, आणि काँग्रेसच्या या सगळ्या तुम्ही तरुणांना काय अपील कराल? काँग्रेसचा जो जाहीरनामा युवकांसाठी काय महत्त्वाचा आहे? कारण भाजपच्या सरकारनं जो रोजगाराचं इतकं मोठं आश्वासन दिलं ते काही झालं नाही, तर तुम्ही आता युवक काँग्रेस महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या सगळ्याकडे कसं बघतात आणि काय अपील कराल तरुणांना? नाही, मी सगळ्या युवकांना दोन तीन गोष्टीची अपील या ठिकाणी करू इच्छितो. पहिली गोष्ट तर या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या 2019 निवडणुकीमध्ये 21व्या शतकामध्ये जन्माला आलेले म्हणजे 2000 जन्माला आलेले तरुण याच्यामध्ये मतदान करणार आहे. या तरुणांच्या काही आशा आकांक्षा काही स्वप्न आहेत. प्रत्येकाला वाटतं की माझा देश हे अमेरिकेसारखा प्रगत असला पाहिजे, माझा देश हे इंग्लंडसारखा प्रगत असला पाहिजे. खेड्यातल्या मुलाला वाटतं की माझं गावसुद्धा पुण्या मुंबईसारखं असलं पाहिजे. औरंगाबादच्या मुलालाही वाटतं की माझं गाव पुण्या मुंबईसारखं प्रगत असलं पाहिजे. आणि या ज्या 21व्या शतकातल्या तुमच्या ज्या अपेक्षा आहेत ह्या जर पूर्ण करायच्या असतील तर तुम्हाला एक सच्चा लोकप्रतिनिधी असला पाहिजे जो तुमच्यासाठी काम करेल, तो तरुण असला पाहिजे, आणि तो राहुल गांधींच्या रूपाने काँग्रेस पक्षाने तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. राहुल गांधी जे बोलतात ते करतात. मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थानमध्ये त्यांनी सांगितलं की 10 दिवसामध्ये कर्जमाफी शेतकऱ्यांची करू, 2 दिवसामध्ये तिथं कर्जमाफी आम्ही शेतकऱ्यांची केली, खात्यावर पैसे जमा केले. आणि त्याच पद्धतीने या जाहीरनाम्यामध्ये देखील काँग्रेस पक्षाच्या अतिशय चांगले निर्णय त्यांनी युवकांसाठी घेतले. शिक्षणावर आम्ही असं सांगितलंय की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 6% GDP खर्च करणार आहे. GDP 6% म्हणजे आज साधारणतः GDP 2-2.5% खर्च हा शिक्षणावर केला जातो. म्हणजे शिक्षणाचं बजेट जवळजवळ दुपटीपेक्षा जास्त वाढवण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतलेला आहे. त्याच्यातून अजून फार मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती आणि शिक्षणाशी संबंधित असलेल्या नोकऱ्यांची भरती होणार आहे. एक व्यवसायामध्ये फार मोठी चालना याच्यातून मिळणार आहे, नोकरीमध्ये मिळणार आहे. उद्योगधंदे आम्ही वाढवण्यासाठी आम्ही फार मेहनत करतोय. याच्या एकंदरीतच बेरोजगारीवर जर मार्ग काढायचा असेल तर एक असं सरकार असलं पाहिजे जे सगळ्यांना समोर घेऊन चालणारं सरकार असलं पाहिजे, आणि ते मला असं वाटतं की राहुल गांधींच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून दिसत आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा किती प्रतिसाद जनतेकडून मिळतो ते आपल्याला बघायला मिळणार. हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किंवा काँग्रेसचे सत्यजित तांबे.